सबस्क्राईब करा मराठी बोलीला आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा मराठी बोलीचे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील समाळ. मराठी बोली वाहिनीवरील HTML 5 आणि CSS 3 च्या आजच्या 12 व्या भागात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण एक फॉर्म बनवत होतो, तर याच फॉर्मवरती आपण आता पुढे जाणार आहोत आणि या भागामध्ये आपण बघणार आहोत HTML 5 च्या नवीन इनपुट टाईप विषयी. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, मागच्या भागामध्ये जसं आपण बघितलं, आपण हे जे एलिमेंट्स बनवलेले युजर नेम, पासवर्ड आणि ईमेल आय डी, तर याच्यामध्ये आपण जसं टाईप दिलेला, पासवर्डला पासवर्ड टाईप, पासवर्डला पासवर्ड टाईप दिल्यानंतर आपण जेव्हा इथे काय टाईप करतो ते आपल्याला दिसत नाही, यासाठी हा टाईप वापरला जातो. तसंच ईमेलसाठी, आता ईमेलसाठी आपण इथे टेक्स्टच दिलेला, पण इथे आपल्याला HTML 5 मध्ये आता ईमेल वापरता येतो. आता हा ईमेल वापरल्यामुळे काय होतं, कारण आपण इथे नॉर्मल टेक्स्ट देतोय तेच इथे देतोय, ते याच्याने काय फरक पडतो, तर हे आपण पाहून घेऊया. यासाठी मी एक काम करतो, आपला जो हा फॉर्म हा ग्रुप आहे, कंट्रोल सी कंट्रोल व्ही करतो इकडे, त्याच्यानंतर याचं लेबल काढून टाकतो. लेबल नंतर आपण याला एक काम करूया, इनपुट टाईप देऊया सबमिट. सबमिट दिल्यानंतर हे एक बटन झालेलं आहे इकडे तयार. ठीक आहे, आपण ह्याचा आय डी काढून टाकूया, युजर आय डी, याच्यासाठी इनपुट टाईप सबमिट. व्हॅल्यू देऊया सबमिट फॉर्म. तर अशा पद्धतीने आपण हे सबमिट बटन इथे केलेले. जेव्हा आपण मी याच्यावर क्लिक केलं तेव्हा बघत काय, प्लीज इन्क्लूड अन ऍट द रेट इन द ईमेल ऍड्रेस, ऍट द रेट इज मिसिंग. म्हणजे बाय डिफॉल्ट HTML 5 मध्ये आपल्या ईमेल आय डी ला एक व्हॅलिडेशन आलेलं आहे, gmail.com. आता जेव्हा मी सबमिट करतो तेव्हा ह्याच्यावर कुठल्याच प्रकारचं काही एरर येत नाहीये. स्वप्निल ऍट द रेट सबमिट फॉर्म, इथे ऍट द रेट स्वप्निल इज इनकम्प्लीट, म्हणजे पुढचं अजून कम्प्लीट आहे. पुढे मी जीमेल टाकलं सबमिट, तर इथे सबमिट होत आहे कारण हे पूर्ण ईमेल आय डी हा कन्सिडर केला जातोय. ऍट द रेट gmail.com सबमिट कम्प्लीटेड. तर अशा पद्धतीने हे जे व्हॅलिडेशन आहे हे HTML 5 मध्ये आपल्याला बाय डिफॉल्ट मिळून जातं जेव्हा आपण त्या एलिमेंटला त्याचा टाईप देतो. तर असेच इनपुट टाईप आपण ह्या आजच्या भागात बघणार आहोत. तर यासाठी मी एक काम करतो, याला कॉपी करतो. तर ईमेल आय डी नंतर पुढचा आपण टाईप बघणार आहोत तो असेल याच्यानंतर मोबाईल नंबर. इनपुट टाईप असेल नंबर. समजा मोबाईल नंबर मध्ये इथे मी आता टाईप करतो ऍक्च्युली लेटस, पण इथे काहीच टाईप होत नाहीये. मी आता पुन्हा लेटस टाईप करायला घेतो, काहीच टाईप होत नाही, मी नंबर्स टाईप करतोय. तर नंबर्स तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपण नंबर्स देऊन एक व्हॅलिडेशन ऍड केलंय की इथे फक्त नंबरच येऊ शकतो. तर हे झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मी कॉपी पेस्ट करतो ईमेल आय डी ला. ईमेल आय डी आपल्याला बऱ्याचदा फॉर्म मध्ये आपली बर्थ डेट टाकायला लागते. तर यापूर्वी बऱ्याचदा बर्थ डेट साठी जावा स्क्रिप्ट वापरावी लागायचे जेणेकरून ते कॅलेंडर तयार होईल आणि कॅलेंडर मधून डेट देऊ शकतो. पण आता HTML 5 मध्ये त्याची काहीच गरज नाही, आपण फक्त टाईप डेट देऊ शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता इथे डेट आलेली आहे, इथे तुम्ही डेट सिलेक्ट करू शकता किंवा ह्या एरोवर जेव्हा क्लिक करता तेव्हा एक कॅलेंडर येतात. कॅलेंडर मध्ये तुम्ही महिना, साल, इयर असं काही करू शकता आणि कुठलाही एखादा तुमचा बर्थडे सिलेक्ट करू शकता. जसं की मी आता इयरवर क्लिक केलं, वर गेलो तर आपल्याला इयर्स मिळतात वेगवेगळे. आता मी माझा बर्थडे इथे सिलेक्ट करतोय October 19. तर आपल्याला ही डेट इथे मिळू शकते. ही डेट जेव्हा आपण फॉर्म सबमिट करतो तेव्हा ती ऍक्च्युअल इंटरनेट फॉर्मॅटमध्ये सर्व्हरवर सबमिट केली जाते. तर याच्याविषयी माहिती आपण पुढच्या PHP च्या भागामध्ये बघणार आहोत की हे सबमिट कसं करायचं. तर आता मी तुम्हाला सांगतो, जसं आपण इथे बर्थ डेट घेतली, बर्थ डेट पाठवली, त्याचप्रमाणे कधी कधी आपल्याला गरज असते की एखादा महिनाच पाहिजे असतो किंवा एखादा वीकच पाहिजे असतो, तर त्यासाठी काय करता येईल, तर बर्थ मंथ आणि बर्थ वीक असं जर असेल तर याच्यासाठी सुद्धा HTML 5 मध्ये आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. इथे आपण टाईप मंथ घेऊ शकतो आणि दुसऱ्यासाठी आपण टाईप वीक घेऊ शकतो. तर आता याच्याने काय फरक पडलाय,
बर्थडे मंथ मध्ये जेव्हा तुम्ही कॅलेंडर मध्ये एखादा सिलेक्ट कराल जाता, आता मी जून सिलेक्ट केला तर जून मध्ये तुम्ही अख्खा महिना सिलेक्ट करू शकता, इथे तुम्हाला डेट सिलेक्शनचा ऑप्शन मिळत नाही. तर तसंच वीक मध्ये जेव्हा तुम्ही एखादं इथे वीक सिलेक्ट करू शकता, इथे तुम्हाला एखादी डेट सिलेक्ट करता येत नाही, तो वीक 4 2019 अशा पद्धतीने आपलं हे बर्थ वीक मंथ बर्थ डे हे काम करतं. याच्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती म्हणजे जसं आपण हे इनपुट टाईप दिलेलं आहे, इनपुट वीक दिलेलं आहे, असंच जर टाईम टाईम सिलेक्शन असेल टाईम, तर ते सुद्धा आपल्याला करता येईल. तर यासाठी मी इथे देतो टाईम आणि इथे वीकच्या जागी सुद्धा देतो टाईम. तर तुम्ही बघू शकता इथे आता तुम्ही टाईम सिलेक्ट करू शकता, 1 12 इथे मी टाईम देऊ शकतो, 12:30 झालेली आहेत, आणि AM की PM हे आपण सिलेक्ट करू शकतो की कधीचे 12:30 झालेली आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे टाईम्स वगैरे बघितले. यानंतर अजून एक महत्त्वाचं की कधी कधी तुम्ही जेव्हा एखादं फॉर्म बनवता तेव्हा त्या फॉर्ममध्ये एखादा कलरसुद्धा असू शकतो जे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, तर अशा वेळेला कसं असणार, तर इथे तुम्ही पाहू शकता की इनपुट टाईप मध्ये मी देतो COLOR 1 मिनिट. आपण चुकीचा हे चेंज करतो, आपण हे वेगळं काढलेलं टाइम, आणि टाइम मध्ये मला द्यायचं आहे COLOR. तर तुम्ही बघू शकता इथे कलर आलेला आहे, हा कलरवर जेव्हा क्लिक करतो तेव्हा तुम्ही रेड कलर जो पाहिजे तो कलर सिलेक्ट करू शकता, आणि हा जेव्हा सबमिट करेन तेव्हा ह्या कलरचा जो कोड असेल तो आपल्या सर्व्हरवर पाठवला जाईल. तर अशा पद्धतीने कलर आलं, कलर नंतर अशाच सेम पद्धतीने अजून एक टाईप आहे, इनपुट टाईप, तो आहे रेंजचा, जेणेकरून ही रेंज तुम्हाला मिळते. ही रेंज, या रेंजमध्ये तुम्हाला व्हॅल्यू सुद्धा देऊ शकता तुम्ही, मिनिमम व्हॅल्यू जसे की 0 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 10, आणि त्याच्यासाठी तुम्ही स्टेप देऊ शकता, 2, हे प्रत्येक 2 स्टेप्स नंतर हे पुढे जाईल, 5 स्टेप्स मध्ये ह्याचं कम्प्लीट होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही रेंज वापरू शकता, कलर्स वापरू शकता. तर हे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की ज्या गोष्टींसाठी पूर्वी जावास्क्रिप्ट किंवा जे क्वेरी वापरली जायची त्या सगळ्या गोष्टी HTML5 मध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने फक्त एलिमेंटचा इनपुट टाईप डिक्लेअर करून बनवता येतात. तर अशाच पुढचे अजून पुढच्या भागामध्ये अजून काही नवीन HTML5 नवीन एलिमेंट्स विषयी आपण माहिती घेणार आहोत, जे तुम्हाला वापरून फॉर्म्सला अधिक चांगलं करता येईल. तर यासाठी आपला पुढचा भाग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे याच्या पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहता येतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा मराठी बोलीला आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा मराठी बोलीचे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी.